अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि चाळीसगाव पोलिसांच्या सतर्कतेने गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात 6 जणांना अटक करण्यात यश आले आहे। या चाळीसगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 गावठी पिस्तुलं, 5 मॅगझिन, 10 जिवंत काडतूस, त्याचबरोबर एकाला अटक केली आहे। तर चोपडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत 9 गावठी पिस्तुलं, 2 मॅगझिन, 20 जिवंत काडतूसांसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली। जळगाव पोलीस दलातर्फे जिल्ह्यात 2 मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथकाने कृष्णापूर ते उमळटी दरम्यानच्या डोंगराळ भागातील रस्त्यावर चौघांवर कारवाई केली आहे। या 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यात एकूण 4,07,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तसेच दुसऱ्या कारवाईत आरोपींकडून एकूण 2,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण जिल्हाभरात नाकाबंदी चालू होत्या। काल चाळीसगाव शहराच्या जवळ नाकाबंदी चालू असताना एक MH-12 एक मोटरसायकलवर 2 सम चाललं होत्या, त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले की एका SM त्या जागेवर पळून गेलेला होता आणि दुसरा SM-ना त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्यांचा हावभाव आणि सर्व गोष्टी संशयास्पद असल्यामुळे त्यांचा गाडी आणि त्यांच्या पूर्ण बॅग वगैरे सर्च करण्यात आलेलं आहे। त्यांचं बॅग सर्च केल्यानंतर ते त्यामध्ये 4 पिस्तल, 5 मॅगझिन आणि 10 जिवंत काडतूस त्या बॅगमध्ये सापडलेला आहे। आणि आणखी पुढील तपास केल्यानंतर त्यांचं नाव आमिर असिर खान म्हणून समजलेलं आहे। हा राहणार आहे पुणेचा आहे आणि ह्यांच्या विरुद्धात समर्थ पोलीस ठाणे पुणेमध्ये मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये मोकामा दाखल आहे। मागील 6 महिन्यापासून तो फरार आहे आणि जो दुसरा आरोपी आहे आदित्य गोईनल्लू त्यांना देखील अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि तो कोणत्या कारणास्तव वेपन घेऊन जात होता ही तपासात निष्पन्न होईल, अजून तपास चालू आहे। आणखी दुसरा कारवाई एक चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला एक गोपनीय माहिती प्राप्त झाला होता, एक वेपनचा डिलिंग कृष्णापूर चोपडा तालुक्याच्या अंदर होणार आहे अशा गोपनीय माहिती प्राप्त झाला। गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर तिथं चोपडा ग्रामीणचा SHO स्वतः आणि काही कर्मचाऱ्यांनी सिव्हिलवरती तिथं त्यांच्यासाठी तिथं वॉच करत होत्या। तिथं 4 संशयित SM तिथं येऊन त्यांचं आपसात बोलणं चालू होते आणि आपल्या लोकांनी राईड करून ते 4 लोकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे एक बॅग सापडला आणि 2 मोटरसायकल सापडल्या। त्या बॅग शोधल्यानंतर तिथं 9 गावठी कट्टा, 20 जिवंत काडतूस आणि 2 मॅगझिन त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेलं आहे।
आणि जे चार लोकांना अटक करण्यात आलं, पहिल्या इसमांचं नाव आहे हरजन सिंग चावला, वय 20 वर्ष, राहणारे पार उमरटी. दुसऱ्या माणसाचं नाव आहे मनमीत सिंग बर्नाला, वय 20 वर्ष, हा पण राहणारे पार उमरटी. आज मध्य प्रदेश बदवानी जिल्ह्याचा उमरटी गाव आहे, तिथे मध्ये मॅन्युफॅक्चरिंग ही दोन्ही करतायत आणि त्यांनी सप्लाय करायचे विचार होते. आणि जे तिसरा आरोपींचं नाव आहे अल्बास पिंजारी, हा राहणारे जलगावचा आहे. त्याच्यापूर्वी यांच्या विरुद्धात 6 गुन्हे आहेत आणि असेच आर्म्स ऍक्टचे गुन्हे देखील आहेत आणि हा मीडिएटर म्हणून काम केलेलं आहे. ती चौथ्या आरोपीचं नाव आहे अर्जुन मालिक, वय 25 वर्ष, हा राहणारे अमृतसर पंजाबचा आहे. हा विकून घेण्याच्या उद्देशाने इकडे आल्या होत्या. हा नेमका कोणता कशासाठी ही वेपन विकून घेऊन काय करणार होत्या या विषयावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आता प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये अशा त्यांनी आरोपींचं म्हणणं आहे की पुढे जाऊन पंजाबला दुसऱ्यांना विकणार होत्या, अशा त्यांनी आरोपींनी प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये समजलेलं आहे. पुढील तपास चालू आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.